विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे येऊन माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील यांचे आशीर्वाद घेतले. दादा, तुमचं नेहमीच सत्यशील शेरकर यांना आशीर्वाद राहिलेला आहे, विघ्नहर कारखान्याला पाठिंबा पण राहिलेला आहे. आज सत्यशील शेरकरांचा वाढदिवस आहे, ते तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेले आहेत, तुम्ही शुभेच्छा काय द्याल. विघ्नहर परिवार गेल्या अनेक वर्षापासूनचा माझा त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, अगदी शेठ बाबापासून अण्णांच्यापासून सत्यशीलपर्यंत सगळ्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. या परिवारानं जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर कारखान्याच्या माध्यमातून अतोनात प्रेम केलेलं आहे, शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे. सत्यशीलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गेले 10-12 वर्षापासून मी जवळून ओळखतो. अण्णांच्या नंतर सत्यशीलवर जी जबाबदारी आली ती जबाबदारी समर्थपणे पेलताना सामाजिक भान आणि लोकांशी संबंध चांगल्या प्रकारे ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, आणि म्हणून मी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देत असताना एवढं सांगेल की अजूनही मोठे व्हा. कारखाना क्षेत्र आपण काबीज केलंच आहे, पण भविष्यात मोठ्या संधी मिळाव्या अशीच मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सत्यशील दादा, आज तुम्ही दादांचे आशीर्वाद घ्यायला आलेले आहात, तुम्ही काय भावना व्यक्त कराल? नक्कीच, दादांनी ज्या पद्धतीने सांगितलं, निवृत्त शेठ शेरकर असतील किंवा अण्णा असतील, ते स्वपन शेठचे आणि दादांचे मित्राचं नातं मी अतिशय जवळून पाहिलेले. ज्या ज्या वेळेला शेरकर परिवार संकट येईल त्यावेळेला दादा त्या ठिकाणी धावून आलेले, आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये अडळराव पाटील असेल, परिवार असेल किंवा शेरकर परिवार असेल, एकमेकाला राजकारण आणि पक्षविरहित खरं तर एक अतूट नातं त्यांचं राहिलं. खरं तर अण्णा गेल्यानंतर दादांनी मला या सामाजिक जीवनामध्ये जगत असताना कशा पद्धतीने आपण लोकांसमोर गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण लोकांची कामं केली पाहिजेत, आणि सहकार चालवत असताना वेळोवेळी दादांचं मार्गदर्शन आणि सहकार्य मला ज्या पद्धतीने त्यांचं आणि अण्णांचं जे काही मित्रत्वाचं नातं होतं त्या पद्धतीने मला वेळोवेळी अनेक वेळेला त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. खरं तर मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे, दादांचे चिरंजीव अक्षय दादा असतील, त्यांचा वाढदिवस 13 तारखेला असतो आणि माझा त्यांचा 11 तारखेला वाढदिवस असतो आणि माझा 12 तारखेला वाढदिवस असतो. अनेक वेळेला अक्षय दादांचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस दादांनी एका स्टेजवर त्या ठिकाणी साजरा केलाय, त्याचा आनंद खर तर मला अनेक वेळेला म्हणजे तो एक सुवर्ण योग माझ्या जीवनातला म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आणि जेव्हापासून खरं तर अण्णा गेले तेव्हापासून दादांनी न चुकता मला वाढदिवसाच्या वेळेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज खरं तर दादांची तब्येत बरोबर नव्हती, काही दिवसापासून आपण पाहतात का दादांची तब्येत बरोबर नाही, म्हणून खास मी त्यांना तब्येतीची उशारपूस आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. दादांना मी धन्यवाद देतो.